माझे दक्षिणाचे 10 पैसे दे. तळोद्याला पोस्टात काम करीत असताना बऱ्याच चांगल्या लोकांशी संबंध आला. त्यात प्राध्यापक पवार होते. पोस्टाच्या खिडकीवर कामाला येताना मला भेटून जात. एका रविवारी आम्ही सगळे ऑफिस स्टाफ त्यांच्या मळ्यात गेलो. त्यांचे घराणे व्यवसायाने माळी होती. शिवाय इतिहासाचे प्राध्यापक होते. स्वभाव नम्र होता. बऱ्याच वेळा त्यांनी मळ्यात येण्याचे आमंत्रण दिले होते. उसाचे गुऱ्हाळ चालू होते. रस प्यालो. गरम काफी घरी न्यायला दिली. गप्पा गोष्टी झाल्या. दिवस आनंदात केला. मला नियमाप्रमाणे गाढ झोप आली. सकाळी 4 स्वप्न पाहतो. मी उंच डोंगरावर चढतो. बहुतेक तो कोणत्या तरी देवीचा डोंगर असावा, पण मला तो डोंगर नवीनच होता. देवीच्या दर्शनाला 100-150 पायऱ्या गेल्यावर आणखी काही अंतरावर 15-20 पायऱ्या जायचे असते. या पायऱ्यापैकी पहिल्या पायऱ्यावर पाय ठेवण्या अगोदर एक चांगल्या तब्येतीचा व 15-15 वाजलेला सद्गृहस्थ माझ्याकडे येतो. म्हणतो, अगोदर माझे 10 पैसे दक्षिणेचे दे, मग पायऱ्या चढ. त्यावेळी 10 पैशाच्या नाण्यालाही चांगली किंमत होती. येथून माझी बदली नवापूरला झाली. नवापूरला पोस्टल इन्स्पेक्टरची परीक्षा पास होतो. प्रमोशनवर इन्स्पेक्टर म्हणून नाशिक पोस्टल साऊथ सब डिव्हिजनला पहिली पोस्टिंग होते. कामाला 1 वर्ष पूर्ण झाले. हिवाळ्याचे दिवस होते. पोस्टल नॉन गॅजेटेड अधिकाऱ्यांच्या युनियनचे वार्षिक स्नेह संमेलन कोल्हापूरला होते. सर्व अधिकारी गेले, मी गेलो नाही. अचानक वणी सब पोस्ट ऑफिसची मेल बॅग एसटीतून गायब झाली. वणी ऑफिस नॉर्थ सब डिव्हिजन अंतर्गत होते. ते सब डिव्हिजन तात्पुरतं माझ्याकडे दिले होते, म्हणून वणी ऑफिसला हजर झालो. संध्याकाळपर्यंत चौकशी पूर्ण झाली. दुसऱ्या दिवशी रविवार असून एकादशी होती. श्री शिंदे पोस्ट मास्तरांनी सांगितले, वणीची देवी सप्तशृंगी येथून मधल्या रस्त्याने जवळ आहे, जाऊया का? त्याप्रमाणे सकाळी लवकर उठून सप्तशृंगीला निघालो. 150 पायऱ्या चढलो. जमून गेलो होतो. एकादशी असल्याने पोटात काही नव्हते. त्यामुळे चिडून मनात देवीला विचारले की तुम्ही काय देणार आहात? पुढील 15 पायऱ्या चढून जायचे होते. पहिल्या पायऱ्यावर पाय ठेवणार तोच चांगली तब्येत असलेला पांढरा शुभ्र पोषाक असलेला कोणीतरी माझ्याजवळ आला. म्हणू लागला, माझे 10 पैसे दक्षिणेचे दे, मग पायऱ्या चढ. मी 10 पैसे दिले. यावेळी श्री पवार यांचा गुऱ्हाळावरून आल्यानंतर स्वप्नदृष्टांत आठवला. जय बाबा.